परवा गोष्टीतली म्हातारी माझ्या स्वप्नात आली. भोपळ्या सकट होती म्हणून ओळख चटकन पटली. परवा भोपळ्यातली म्हातारी माझ्या स्वप्नात आली. गालातल्या गालात हसत म्हातारी मला म्हणाली, जंगल तोड करून त्या मेल्या जंगली प्राण्यांची चांगलीच जिरवलीत तुम्ही. मला माझ्या मुलीकडे जायची सुद्धा झाली होती चोरी. तिच्या या बोलण्यावर मीही हसलो गालातल्या गालात आणि म्हणालो तिला की म्हातारे आता तरी बाहेर ये भोपळ्यातून, की अजूनही भीती गेली नाही जंगली श्वापदांची तुझ्या मनातून. यावर म्हातारी म्हणाली, भीती गेली रे बाबा माझ्या मनातून प्राण्यांची, पण आता मला भीती वाटते तुमच्या कायद्यांची. मी म्हटलं म्हातारीला, असं का? तर म्हातारी मला म्हणाली, हल्ली तुम्ही खिशात घेऊन फिरता ते आधार कार्ड पॅन कार्ड नाही माझ्याकडे. भोपळाच माझी ओळख, भोपळाच माझा आधार. तेव्हा वाघाच्या तावडीतून वाचले आणि आता तुमच्या कायद्याच्या कचाट्यात सापडले, असं नको व्हायला बाबा. म्हातारी पुढे म्हातारी असंही मला म्हणाली की मला बिचारीला तुमच्या शालेय पुस्तकातून हद्दपार केलतच तुम्ही, आणि आता भोपळ्यातून बाहेर आले तर ओळखपत्र नाही म्हणून मला पाकिस्तानात धाडाल तुम्ही. तर मी आपली माझ्या भोपळ्यात बरी, मला भोपळ्यात राहू दे, मला भोपळ्यात जगू दे. आणि तुमच्या भ्रमाचा भोपळा फुटला की मला कळवा म्हणाली. आणि नाही कळवलं तरी मला ते कळेलच. तेव्हा येईन हो मी माझ्या भोपळ्यातून बाहेर. चल निघते म्हणाली, काळजी घे. आणि चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे. असं गेली ती, असं बोलत गेली निघून भोपळ्या सकट. जायला काय स्वप्न पडत आहेत हल्ली आपल्याला. एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाला दाखवायला हवं, भेटायला हवं. एखाद्या सायकॅट्रिस्टला, सायकोलॉजिस्टला भेटायला हवं. नाहीतर असं करायचं का, सिग्मंड फ्रॉइडचं इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स हे पुस्तक आहे, ते जरा चाळूया आणि आपल्या या स्वप्नाचा काही अर्थ लागतोय का बघूया. बघूया काय अर्थ लागतोय या स्वप्नाचा. जा 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 जा, तुम्ही जा. आज संपला, आज एवढंच. बघतो अडगळीत असेल पुस्तक ते शोधतो, जरा चाळतो काय अर्थ लागतो का बघतो या स्वप्नाचा. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, भेटूया लवकरच, बाय. एकदा तो म्हणाला तिला, तू सबंध कपड्यात घरात वावरत असतेस तेव्हा त्या कपड्यातूनही दिसणारे तुझे उभार आकाशात
मला चाळवत नाही। तो माझ्या समोर नागडी उभी राहतेस तेव्हाही मी थंडच असतो। तुझे शरीर उपभोगण्याजोगे होते की साला मीच वासनांद होतो असा प्रश्न पडतो हल्ली मला। माझे वय झाले की नग्नतेतला फोलपणा कळला आता मला। स्त्री देहाची आसक्ती विरून आता विरक्तीचे वेध लागले मला। यावर ती म्हणाली त्याला की दुबळेपणा झाकण्यासाठी अध्यात्माची गोळी चघळत पांघरून घेऊन झोपी जाण्यापेक्षा फेकून दे ती तोंडातली अध्यात्माची गोळी, वायग्रा घे आणि माझ्या जवळ ये, बघ कशी मजा येईल ते। एवढं बोलून ब्रा घालता घालता ती हसली गालातल्या गालात आणि तो मात्र उभा होता तिला पाठमोरा शांतपणे थंडपणे त्याच्या सद्गुरूचे नामस्मरण करत मनातल्या मनात। गांडू समाजाने निर्माण केलेल्या गांडू नीतिमूल्यांची गांडूपणे जपणूक करताना गांडूपणाचं जगणं जगला तो। तो म्हणजे तो जो थोड्याफार फरकाने टक्केवारीमध्ये आपल्या सगळ्यांमध्ये असतो तो। गांडू पण ओढवून घेताना त्याच्या गांडू जगण्यावर हळूवार कुंथता कुंथता मनसोक्त हगला तो। गांडू जगण्यावर जन्माला येणं, हिडीस जगणं, संभोग दिंडी पोरांची लेंडी, नक्षीदार सुबक स्मशानभूमी असा रचला त्याने मनोरा त्याच्या जगण्याचा। असा रचला त्याने मनोरा त्याच्या जगण्याचा, घेतला त्याने घोट त्याच्या एकट्या दुकट्या जगण्याचा, घेतला त्याने घोट त्याच्या एकट्या दुकट्या नरडीचा। लग्न केलं लग्न केलं, पोरं जन्माला घातली आणि मग स्मशानभूमीच्या दिशेने निघाला। परंपरा घाणीतून जन्मला, घाणीतच विसावला, सोडला त्याने प्राण, घेतला त्याने श्वास शेवटचा, देऊन 5 रुपये,
असा केला त्याने वापर नाक्यावरल्या सुलभ शौचालयाचा। समझने वाले को इशारा काफी है उसने क्या किया। सकाळी 7 अलार्म वाजला की एक रोबो खडबडून जागा होतो। फीड केलेल्या प्रोग्राम प्रमाणे शुचिर्भूत होऊन नाश्ता करून दुपारच्या जेवणाचा डबा बॅगेत भरून हा गरीब बिचारा रोबो सकाळच्या 8:32 लोकलमध्ये स्वतःला झोकून देतो आणि तेव्हा बॅकग्राऊंडला असतं, आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणत्या ते दावशील का, हो हो हो, आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणत्या ते दावशील का, चोरी करून चोर दूर पळतो, संशयाने गरीबाला मार मिळतो, चोरी करून चोर दूर पळतो, संशयाने गरीबाला मार मिळतो, लाच घेणाऱ्यांना आळा घालशील का, सुख ज्याला म्हणत्या ते दावशील, तरी देवा मला पावशील का, चूक ज्याला म्हणत्या ते दावशील का। आठ तास ऑब्लिक 12 तास ऑब्लिक डॉट 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 असे कैक डॉट हलाहल पचवल्यानंतर हा रोबो लोकल ट्रेनच्या सरणावर झोपून रात्री घरी परत येतो आणि बायकोच्या हातातला रिमोट हिसकावून घेतो आणि असंख्य चॅनल्सच्या बाणांवर महाभारतातल्या भीष्मासारखा थोडा वेळ पडून राहतो। मग बायकोने वाढलेलं अन्न संपवून नेटवर चॅटिंग करण्यात गुंग असलेल्या आपल्या मुलाशी हा रोबो चक्क 2.5 सेकंद मनमोकळ्या गप्पा मारतो आणि कमरेचा पट्टा बांधण्यात गुंग असलेल्या आपल्या बायकोकडे दुर्लक्ष करून गाढ झोपी जातो। रोबोच्या छोट्या कुटुंबाचं बहुधा हेच सिक्रेट असावं। पुन्हा 7 अलार्म, तसंच पुन्हा खडबडून जाग होणं। एखाद्या अज्ञात शक्तीने आपल्यापैकी कुणाच्या दंडांवर तर कुणाच्या कुल्यांवर रुटीनतेचं इंजेक्शन मारून सोडून दिलं आपल्याला या अथांग गटारात रेंगाळण्यासाठी। रोज सकाळी 7 अलार्म, पुन्हा तसंच त्या रोबोचं खडबडून जाग होणं, तेच करणं। बंड करू पाहणाऱ्या हातांनी बरेच रंग हाताळून पाहिले। वांज विर्याच्या पांढऱ्या रंगाचा फडकाही फडकावून झाला, पण आपली रुटीनता अंधारात ही आपल्या बरोबरच असते। खाली कोण आणि वर कोण हा वाद नेहमीप्रमाणे तिलाच खाली घेऊन मिटवला जातो।
असह्य होतंय ना, मग करायचं का आंदोलन? शोधायचा का या जीवघेण्या रुटीनतेचा जनक? आता हो म्हणाल आणि मला मोरक्या बनवून प्रकरण येता अंगाशी धूमठोकाल आपलंच लिंग आपल्याच पार्श्वभागात घालून, तर खबरदार हा? अरे घाबरू नका, आपण मॉब सायकोलॉजीचा आधार घेऊयात ना। जमावाला चेहरा नसतो अशी आरोळी ठोकत रुटीनतेचा जनक ठेचून ठेचून ठार मारूयात आपण। पण मित्रांनो, काय करायचंय ते लवकर करूयात, कारण 7 अलार्म वाजायला आता फक्त 10 उरली आहेत। घाई करा घाई करा। बंड आपण स्वप्नातच करू शकतो, बाकी कुठे नाही। त्या रात्री मॅडोना माझ्यासमोर चक्कर येऊन पडली तेव्हा मी जरा घाबरलोच। म्हटलं, हिला मी आता एवढ्या रात्री कुठे नेऊ? घाबरलो मी। मी तिला टॅक्सीमध्ये टाकलं आणि टॅक्सी बघता बघता एका हॉस्पिटल समोर जाऊन उभी राहिली, सरकारी हॉस्पिटल समोर। डॉक्टर म्हणाले मॅडोनाला लो बीपीचा त्रास आहे। मग आणखी काही टेस्ट झाल्या आणि तिला मुतखडा असल्याचं कळलं। पुढले काही दिवस नाच गाणं या साऱ्याला सुट्टी द्यायची, पुढले काही दिवस आराम करायचा असं मी नाही, डॉक्टरांनीच बजावलं तिला। मी कापून देत असलेल्या सफरचंदाच्या फोडी खाता खाता मॅडोना मला म्हणाली, गेली बरीच वर्ष मी मूळव्याधीने सुद्धा त्रस्त आहे आणि नुकत्याच येऊन गेलेल्या हार्ट अटॅकमुळे माझं मन अत्यंत घाबरोघुबरं झालं आहे। तुमच्या गोष्टीतल्या भित्र्या सशासारखं समज हवं तर पाठीवर पडलेल्या झाडाच्या पानाला आभाळाचा तुकडा समजून जंगलभर सैरा वैरा पळत सुटलेल्या भित्र्या सशासारखं झालंय माझं मन असं म्हणाली ती मला। ज्या आईला मी मनात म्हटलं, हिला कशी काय माहिती आपल्या भित्र्या सशाची गोष्ट? पण बोलली ती मला, तिने उदाहरण दिलं मला भित्र्या सशाचं। काठीवर झाडाचं पान पडलं, त्याला तो आभाळाचा तुकडा समजून घाबरला आणि सैरा वैरा पळत सुटला जंगलभर, त्या भित्र्या सशासारखं मॅडोनाचं मन झालंय हार्ट अटॅक येऊन गेल्यावर। सफरचंद खाऊन झाल्यावर शहाळ्याचं पाणी पिता पिता मॅडोना मला म्हणाली की अधूनमधून माझ्या पोटाचा विकारही उचल खातो,
आणि गेल्या 2 वर्षापूर्वीच आमच्या अमेरिकेच्या डॉक्टर्सने मला डायबिटीज असल्याचं निदान केलं आहे. मी पोटाचा विकार त्यात परत डायबिटीज मुतखडा मूळव्याध. मॅडोना मॅडोना मॅडोनानं तिच्या आजारांची जंत्री माझ्यासमोर वाचायला सुरुवात केली आणि मी प्रचंड घामाघूम अवस्थेत खाडकन झोपेतून जागा झालो. चड्डीला हात लावून पाहिला तर चड्डी नेहमीप्रमाणे चिकचिकीत झाली नव्हती. समोरच्या भिंतीवर सेक्स बॉम्ब म्हणून मॅडोनाचा लावलेला फोटो पोस्टर मी फाडून टाकलं आणि परत झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागलो. तर स्वप्नात आली सनी लिओन. सनी लिओन आली स्वप्नात. सनी लिओन एका मागोमाग एक माझ्या सगळ्याच स्वप्न तारका मॅडोनासारख्या निखळून पडल्या तर मी कोणाच्या आधारावर झोपू असा विचार करून मी दचकून जागा झालो. असा विचार डोक्यात आला आणि मी दचकून जागा झालो आणि समोर पाहिलं तर महाभारतातल्या अर्जुनासारखा सिगमंड फ्रॉइड गालातल्या गालात हसत माझ्या पायाशी बसला होता. फ्रॉइड अंकल, काय या स्वप्नाचा अर्थ काय? सिगमंड फ्रॉइड.